नमस्कार, मी रित्य देशपांडे तुम्हा सर्वांचं देशपांडे व्लॉग्समध्ये परत एकदा स्वागत करते. फ्रेंड्स, मला सांगा, जेव्हा आपल्याला बरं नसतं, ताप असेल आणि स्पेशली आपल्याला डॉक्टरने सांगितलं असेल की आपल्याला काहीही स्पायसी खायचं नाही आहे, ऑइली खायचं नाही आहे, त्यावेळेला कसं वाटतं बरं? आणि त्यावेळेला नेमकं असं वाटतं की लोणचं खावं किंवा आणखी काहीतरी असं स्पेशल खावं. तर मला असं वाटतं की जर आपल्याला बरं नाही आहे आणि आपल्या जीवेचे जर चोचले पुरवायचे आहेत, सो दिस इज द बेस्ट पार्ट. सो आज आपण त्याचसाठी करणार आहोत टोमॅटो रसम. बघा, अगदी याच्या आधी आपण काय केलं होतं, आपण सगळे हे टोमॅटो उकडून घेतले होते आणि त्यानंतर टोमॅटोची सालं काढून मी हे मिक्सरमधनं पूर्णपणे त्याचं प्युरी केलेलं आहे. सो नाव ॲज युजल, कढई आणि तेल हे ऑलरेडी गरम झालेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत जिरं मोहरी, थोडीशी, अगदी खूप नाही. बघा, टोमॅटो रसम म्हटलं ना, तो कुठेतरी तुम्हाला असं कसं वाटतं ना, ते अगदी साध्या भाताबरोबर खाणं किंवा नुसतं प्यायला जरी दिलं तरी, म्हणजे म्हणतात ना की जर तोंडाला स्वाद नसेल ॲट दॅट मुमेंट, कुठेतरी तोंडाला मस्तपैकी आपला स्वाद येईल. सो त्याच्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे, बरं का फ्रेंड्स? सो ना, ऑलरेडी आपलं जिरं झालेलं आहे, मोहरी पण झालेली आहे, आपण ते बघा तडतडण्याचा आवाज देखील येतो आहे. सो आता आपण यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहोत, कारण हिंग देखील मस्त लागतं, बरं का? येस. त्यानंतर आपण बारीक कांदा चिरून घेतला, अगदी बारीक चिरला, आणि त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या, हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्या आहेत. तर आपण याच्यामध्ये ॲड करायचं. त्याच्यानंतर मी 4 पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या, या ठेचून घेतल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तुम्ही फायनली चॉप पण करू शकता, पण ठेचलं की त्याचा थोडासा टेस्ट छान येईल असं मला वाटतं. फाईन, आपण चांगल्या रीतीने भाजून घेऊया. कांदा आपल्याला थोडासा रडीत बांधून शेतपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा ठेचून घेऊ शकता, तरी तुम्ही तेव्हा तुम्ही मिक्सरमधनं त्याला मॅश पण करून घेऊ शकता. आणि आता यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी ही क्रश करून घालणार आहोत. सी, बघा आपला कांदा बऱ्यापैकी झालाय. थोडं लालसर झालंय, अजून थोडस कांदा करून घेऊया. आणि आता आपण ही जी टोमॅटो प्युरी केलेली आहे ही मिक्सरमधनं काढली, ही आपण यामध्ये पोतून घेऊया. थोडंसं पाणी घालूयात यामध्ये. बघा, म्हणजे तुम्हाला जितकं घट्ट हवं, पातळ हवं, पण मी भातासोबत खाण्याच्या उद्देशाने करतेय. सो आता ऑलरेडी आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. सो आता यामध्ये आपण वरून आधी कोथिंबीर घालणार आहोत. सी, थोडीशी कोथिंबीर, कारण नंतर परत ॲड करूयात. आणि कढीपत्ता
आपल्याला यामध्ये वरूनच घालायचं आहे, कारण उकळताना जेव्हा कढीपत्ता शिजेल ऑटोमॅटिकली त्याचा फ्लेवर त्यामध्ये येईल. आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये साखर किंवा गुळ पण ऍड करू शकता. आणि मला असं वाटतं फ्रेंड्स, यामध्ये थोडंसं पाणी आपण ऍड करू, पण अगदी एक उकळ फुटल्यानंतर, आता नको. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे रस्सम पावडर. ही रस्सम पावडर ना फ्रेंड्स मी घरी केली आहे, खूप लवकर याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आहे. मस्तपैकी 2 चमचे भरून आपण रस्सम पावडर यात ॲड करूयात. बघा, काय छान दिसतंय. सो नाव थोडंसं पाणी आणि ॲड करूयात आपण यामध्ये. मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी प्लीज नक्की कळवा हां, कोणाकोणाला रस्सम हा प्रकार आवडतो, किंवा आपण याला टोमॅटो रस्सम पण याला टोमॅटो सार पण आपण म्हणू शकतो, पण रस्सम पावडर घातलाय म्हणून आपण याला रस्सम म्हणतोय, आणि विदाऊट रस्सम पावडर असेल तर आपण याला टोमॅटो सार म्हणूयात. बघा, एक उकळी फुटली आहे, काय छान दिसतंय, मस्त दिसतंय ना. येस.